जे आहे गेल्या वर्षातले जे स्थायी समितीने मंजूर केले होते ते थांबवले गेले. मी आपल्याला इथे स्पष्टपणे सांगू इच्छितो की हा जो निधी आहे हा स्थायी समितीच्या माध्यमातून वाटला गेलेला निधी आहे. अनेक नगरसेवकांनी अजूनपर्यंत कोविडच्या कालावधीत कामं देता नाही आहेत म्हणून आता कामं दिलेली आहेत आणि त्या कामांचं लायबिलिटीसुद्धा बुक झालेली आहे आणि त्यातले 390 कोटी फक्त हे जे आरोप केले जात आहेत भारतीय जनता पक्षाने जे आरोप केले आहेत विरोध विषयाने ज्या पद्धतीने आज पत्रकारांमध्ये मीडियामध्ये जे काही छापून आणतायत त्याचा इफेक्ट म्हणून आज ह्या गोरगरिबांना प्रत्येक नगरसेवकाच्या माध्यमातून वाटले जाणारे पैसे अशा पद्धतीने प्रशासनाची बदनामी होऊ नये म्हणून प्रशासनाने थांबवले आणि या 390 कोटी जे या गोरगरिबांना संपूर्ण जे विकास होणार होता तो विकास थांबवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. आयुक्तांना आणि प्रशासनाला कुठेतरी एका चुकीच्या पद्धतीने दाखवणे केलेलं आहे. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रशासनाला माननीय आयुक्तांना मी विनंती करून त्यांना सांगितलेलं आहे की हे योग्य नाही आहे कसं नियम आहे कसं काय आहे हे सांगितल्यानंतर त्यांना संपूर्ण गोष्टी पटवून दिल्यानंतर आज हा संपूर्ण फंड आता दुपारी हा संपूर्ण सगळ्यांना रिलीज केलेला आहे. त्यामुळे हा 390 कोटी कापलेला जो फंड होता तो पूर्ण फंड आज दुपारी माननीय आयुक्तांनी योग्य ते संपूर्ण मुद्दे समजावून घेऊन आज हा फंड रिलीज केलेला आहे आणि आज ज्या नगरसेवकांचा फंड आहे त्या नगरसेवकांना हा या फंडातून त्यांची कामं करता येणार आहेत. किमान आता तरी भारतीय जनता पक्षाने प्रत्येक नगरसेवकांच्या विभागामधली लोकांच्या हिताची कामं अडवण्याचं काम करू नये अशी माझी त्यांना विनंती राहील. त्यामध्ये खरं काय खोटं काय ह्या सर्व बाबी प्रशासनाने तपासलेल्या आहेत. साधारणतः नामकरण करताना जी पद्धत अवलंबली जाते ती पद्धत ही पूर्णपणे प्रशासनाने त्या पद्धतीचा अवलंब करूनच सदरू नामकरणाचा प्रस्ताव आणला होता आणि तपासूनच हा प्रस्ताव आणल्यामुळे या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. निश्चितपणे त्यांनी जर यामध्ये काही चुकीचं असेल दाखवून दिलं तर त्यावर पुनर्विचार नक्की होऊ शकेल. पण मला वाटते फक्त आरोप करणं हे एवढंच काम भारतीय जनता पक्षाकडे आता उरलेलं आहे. विकासाचं काम काही राहिलेलं नाही आहे. मुद्दे काही राहिलेले नाही आहेत. म्हणून अशी नको ते विनोद मिश्रासारख्या माणसांचे मुद्दे जे माझ्या सर्व सगळं मुंबई सोडून फक्त त्यांना 209 स्थायी समिती अध्यक्षांचाच विभागात दिसला परंतु त्यांना त्यांच्या नेत्यांचा विभाग नाही दिसला. त्यांना इतर गटनेत्यांचा विभाग नाही दिसला. कोणी कोणी किती निधी घेतला तो विभाग नाही दिसला. 171 कोटी कुठे गेले तो निधी नाही दिसला. परंतु फक्त त्यांना 290 वाढ दिसला की ज्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत. मला वाटते जो प्रस्ताव आहे तो व्यवस्थितपणे प्रशासनाने आणलेला आहे आणि तो चुकीचा असेल तर निश्चित प्रशासन त्यावर कारवाई करेल. मग तूर्त तो प्रस्ताव हा योग्य आहे असं मानायला हरकत नाही. हा दरवाजा कोणी खोलू नका इकडे सांगून सुरू. नमस्कार सगळ्यांना. आज मी आपल्या सगळ्यांना इथे निमंत्रित केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. मी आज सगळ्यांना याच गोष्टीसाठी बोलवलेलं आहे की नुकतंच 3 वाजता भारतीय जनता पक्षाने जी PC घेतली त्या PC मध्ये त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून माझ्यावर काही आरोप केलेले आहेत.
सर्वप्रथम हे जे आरोप केलेले आहेत ते सर्व आरोप मी फेटाळून लावत आहे. जे आरोप त्या ठिकाणी केले गेले ज्यामध्ये मी त्या काही संभाषण केल्याचंही सांगितलं गेलं अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं संभाषण मी केलेलं नाही हे आपल्याला सांगू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे जर संभाषण कोणतं झालं असेल तर ते संभाषण सदरहू संबंधित फोनवर दिसायला हवं होतं. ज्या काही नोट्स त्यांनी काढलेल्या आहेत ह्या नोट्स मुळात मी अशा पद्धतीचं संभाषण केलेलंच नाही आहे, त्यामुळे ह्या काढलेल्या सर्व नोट्स ज्या पत्रकारांना त्यांनी दिलेल्या आहेत या संपूर्ण दिशाभूल करणाऱ्या नोट्स आहेत आणि संपूर्णपणे चुकीच्या आहेत. ह्या नोट्स पाहिल्या असता एक आपल्या लक्षात येईल की ह्या नोट्समध्ये कुठेही माझा नंबर दिसून येत नाही आहे. जो माझा नंबर आहे तो दिसून येत नाही आहे. तर यशवंत जाधव SS असं लिहून दिसतं आहे आणि त्यावर माझा जो DP आहे माझ्या आईसोबतचा तो दिसतो आहे. मला वाटते अशा पद्धतीने कोणीही नाव टाकून आणि असा DP एडिट करून आपल्याला हवं असेल तसं संभाषण कोणीही दुसऱ्या फोनवरून करू शकतं हा एक भाग. आणि जर माझ्या फोनवरून झालेलं असतं तर माझ्या फोनचा जर आपण चेक केलं तर आपण DP ओपन केलात की नंबर येतो संबंधिताचा, तो नंबर या ठिकाणी कुठेही त्यांनी दाखवलेला नाही आहे आणि तो नंबर त्यांनी कुठेही पत्रकारांसमोर उघड केलेला नाही आहे. त्यामुळे हे संपूर्ण जे केलं गेलेलं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. अशा पद्धतीचं कुठलंही बोलणं किंवा कुठलंही संभाषण माझ्याकडून झालेलं नाही आहे हा एक मी सांगू इच्छितो. दुसरी बाब मी असं सांगू इच्छितो की विनोद मिश्रा यांनी मला ज्यावेळेला मेसेज केलेला आहे तो माझ्याकडेही आहे. त्यांनी माझ्या कार्यालयामध्ये पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये एका वर्तमानपत्राचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की अमुक वर्तमानपत्रामध्ये आपण असं असं बोललात आणि त्या वर्तमानपत्रामध्ये आपण असं असं सांगितलं ते चुकीचं आहे असं काही आपण दाखवून दिलं तर आपण आमची माफी मागा. मी पहिली गोष्ट म्हणजे एक सांगू इच्छितो, जर त्यांनी पत्र माझ्या कार्यालयात दिलेलं आहे तर ते पत्र माझ्या त्यांनी माझ्या मोबाईलवर त्यांनी पाठवायला नाही पाहिजे होतं, परंतु त्यांनी ते पाठवलं आणि मला माफी मागण्याचं त्या ठिकाणी लिहिलंसुद्धा. मी त्यावर त्यांना काहीच लिहिलेलं नाही आहे, फक्त एक असा सिम्बॉल दाखवलेला आहे ते मी पत्रकारांना दाखवू इच्छितो. दुसरी गोष्ट अशी की जो निधी मी घेतलेला आहे जो माझ्या प्रभागामध्ये खर्च केलेला आहे हा निधी स्थायी समितीच्या माध्यमातून जे 700 कोटीची तरतूद झाली होती त्यातले 400 कोटी मी विरोधी पक्षांना वाटलेले आहेत आणि 300 कोटी हे शिवसेनेला राहिलेले आहेत. त्यातले माझ्या सर्व नगरसेवकांना वाटून माझ्या विभागामध्ये स्लम असल्यामुळे माझ्या विभागातल्या लोकांना ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या देण्यासाठी नियमाचं पालन करून या ठिकाणी मी माझे कामं सुचवलेली आहेत आणि प्रशासनाने पूर्णपणे नियमाच्या माध्यमातून टेंडरिंग करून संपूर्णपणे ऑडिट करून आणि 5 कोटी ते 10 कोटीचा अधिकार जो DMC लेवलला असतो 2016 सर्क्युलरप्रमाणे त्याप्रमाणे त्यांनी ते मान्य केलेलं आहे. यामध्ये कुठेही चुकीचं झालेलं नाही आहे आणि चुकीचं असेल तर त्याच्याशी माझा कोणताही संबंध नाही आहे. प्रशासनाने जे केलेलं आहे ते योग्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी त्याची चौकशी जरूर करावी, त्या चौकशीस आम्ही पूर्णपणे सामोरे जाऊ. यामध्ये कुठेही चूक नाही आहे, परंतु अशा पद्धतीने मला मेसेज पाठवणं आणि मला सांगणं माझ्या कार्यालयात पत्र दिलेलं असताना मला या पद्धतीने त्यांनी वेगळं मेसेज पाठवणं मला वाटते हे त्यांनी चुकीचं केलेलं होतं. मी आपल्याला दाखवू इच्छितो, मी त्याची काय प्रिंट नाही काढलेली आहे. सॅटर्डेला मला त्यांनी 7:30 हे पत्र पाठवलं आणि त्याच वेळेला एका पत्रकाची त्यांनी मला इथे कॉपी पाठवली ज्यात मी असं म्हटलं आहे की त्यांनी खिचडी घोटाळा करून फ्लॅट घेतलेला आहे. मला वाटते त्या ठिकाणी प्रिंट मीडिया तर होताच, परंतु
त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडिया होता, इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर मी असा कुठलाही शब्द वापरलेला नव्हता की त्यांनी फ्लॅट घेतला आहे, हा एक मी सांगू इच्छितो. त्यामुळे त्याने या ठिकाणी मांडून जे पत्र मला पुन्हा पाठवलं आणि यात त्याने म्हटलं की तुम्ही माफी मागा, मी त्यावेळेला फक्त त्यांना हा अंगठा दाखवलेला. दुसरी बाब मी एक सांगू इच्छितो, ह्यापुढे त्यांचं माझं कोणत्याही प्रकारचं संभाषण झालेलं नाही. आणि जर काल सकाळी त्यांचं म्हणणं मी जर असं केलं असेल आणि आज सकाळी ते सगळं डिलीट केलं असं सुद्धा त्याने सांगितलेलं आहे, तर एक आपल्याला लक्षात येऊ शकतं की काल पाठवलेले मेसेज आज सकाळी डिलीट होऊ शकतात का. पाठवलेले मेसेज ही साधारणतः एक तासाच्या आतमध्ये जर आपण डिलीट केले तर डिलीट होऊ शकतात, परंतु 24 तासानंतर ते मेसेज डिलीट होऊ शकत नाही. ही साधे बाब आहे. मला इथे हेच सांगायचं की भारतीय जनता पक्ष जो सातत्यानं या ठिकाणी कशा पद्धतीने काम करतो या संपूर्ण मुंबई नव्हे, महाराष्ट्राला नव्हे तर देशाला माहिती आहे. तांत्रिक गोष्टीमध्ये काय काय भारतीय जनता पक्ष कशा इकडचे तिकडे करतो हेही आपल्याला माहिती आहे. कशावरून त्याने माझ्या फोनमध्ये दुसऱ्याच्या फोनवर माझा डीपी टाकून माझं नाव टाकून हवं तसं हे करून हे केलं नसावं. आणि त्यामुळे ह्या गोष्टीने कुठेतरी शिवसेनेमध्ये असणारे स्थायी समिती अध्यक्ष, महापौर या दोघांना या ठिकाणी टार्गेट करण्याचं काम आणि त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्यासोबतच शिवसेनेला बदनाम करण्याचं काम भारतीय जनता पक्षानं इथं सुरू केलेलं आहे. त्यांच्याकडे आज कोणताही मुद्दा नाही आहे, कोणताही मुद्दा नाही आहे, आणि त्यामुळे असे नको ते मुद्दे घेऊन चाललेले आहेत. मी तर असं म्हणेन की आम्हीसुद्धा भारतीय जनता पक्षाला 173 कोटी दिलेले आहेत, मग त्या 173 कोटीमध्ये विनोद मिश्रा यांना त्यांच्या पक्षाच्या नेत्याने निधी दिला नसेल तर तो त्यांचा दोष आहे. त्यांनी त्यांच्या आपसातलं जे काय असेल ते अशा पद्धतीने करणं आणि अशा पद्धतीने आरोप करणं मला वाटते हे पूर्णपणे चुकीचं आहे. आम्ही अशी भाषा वापरत नाही, मी अशी भाषा कधी वापरलेली नाही आहे. आजपर्यंत कोणतेही पत्रकार, कोणतेही आमचे नगरसेवक, माझ्या प्रभागातले तर लोक किंवा पहिली गोष्ट म्हणजे असे आरोप कितीही करेल, कारण आज संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे देशाला माहिती आहे की भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा फेकू पक्ष आहे. फक्त फेकणं एवढंच त्यांचं काम आहे, फेकत राहणं, फेकत राहणं, फेकत राहणं. मला सांगा ना, भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत ते अनेक आरोप करतात, माझी खासदार आहेत एक चांगले आरोप करतात, पत्रकं दाखवतात, पण एक तरी त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे का? नाही दाखवलं आहे. तसे आरोप करणे या त्यांचं काम आहे, त्यांनी ते करत राहू दे. या मुंबईचा विकास करणं, गोरगरिबांचं काम करणं हे आमचं काम आहे, ते आम्ही करत राहू. मी आपल्याला इथे स्पष्टपणे सांगू इच्छितो की हा जो निधी आहे हा स्थायी समितीच्या माध्यमातून वाटला गेलेला निधी आहे. अनेक नगरसेवकांनी अजूनपर्यंत कोविडच्या कालावधीत कामं देता नाही आहेत म्हणून आता कामं दिलेली आहेत आणि त्या कामांचं लायबिलिटीसुद्धा बुक झालेली आहे. आणि त्यातले 390 कोटी फक्त हे जे आरोप केले जात आहेत, भारतीय जनता पक्षाने जे आरोप केले आहेत, विनोद मिश्राने ज्या पद्धतीनं आज पत्रकारमध्ये मीडियामध्ये जे काही छापून आणतायत त्याचा इफेक्ट म्हणून आज ह्या गोरगरिबांना प्रत्येक नगरसेवकाच्या माध्यमातून वाटले जाणारे पैसे अशा पद्धतीने प्रशासनाची बदनामी होऊ नये म्हणून प्रशासनाने थांबवले. आणि आज 390 कोटी जे ह्या गोरगरिबांना संपूर्ण जे विकास होणार होता तो विकास थांबवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. आयुक्तांना आणि प्रशासनाला कुठेतरी एका चुकीच्या पद्धतीने दाखवणे केलेलं आहे, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रशासनाला, माननीय आयुक्तांना मी विनंती करून त्यांना सांगितलेलं आहे की हे योग्य नाही आहे, कसं नियम आहे, कसं काय आहे हे सांगितल्यानंतर, त्यांना संपूर्ण गोष्टी पटवून दिल्यानंतर आज हा संपूर्ण फंड आता दुपारी हा संपूर्ण सगळ्यांना रिलीज केलेला आहे. त्यामुळे हा 390 कोटी कापलेला जो फंड होता तो पूर्ण फंड आज दुपारी माननीय आयुक्तांनी योग्य ते संपूर्ण मुद्दे समजावून घेऊन आज हा फंड रिलीज केलेला आहे. आणि आज ज्या नगरसेवकांचा हा फंड आहे त्या नगरसेवकांना हा या फंडातून त्यांची कामं करता येणार आहेत. किमान आता तरी भारतीय जनता पक्षाने प्रत्येक नगरसेवकांच्या विभागामधली लोकांच्या हिताची कामं अडवण्याचं काम करू नये अशी माझी त्यांना विनंती राहील.
त्यामध्ये खरं काय खोटं काय ह्या सर्व बाबी प्रशासनाने तपासलेल्या आहेत. साधारणतः नामकरण करताना जी पद्धत अवलंबली जाते ती पद्धत ही पूर्णपणे प्रशासनाने त्या पद्धतीचा अवलंब करूनच सदर्व नामकरणाचा प्रस्ताव आणला होता आणि तपासूनच हा प्रस्ताव आणल्यामुळे या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. निश्चितपणे त्यांनी जर यामध्ये काही चुकीचं असेल हे दाखवून दिलं तर त्यावर पुनर्विचार नक्की होऊ शकेल. पण मला वाटते फक्त आरोप करणं हे एवढंच काम भारतीय जनता पक्षाकडे आता उरलेलं आहे. विकासाचं काम काही राहिलेलं नाही आहे, मुद्दे काही राहिलेले नाही आहेत. म्हणून अशी नको ते विनोद मिश्रासारख्या माणसांचे मुद्दे जे माझ्या सर्व सगळ्या मुंबई सोडून फक्त त्यांना 200 स्थायी समिती अध्यक्षांचाच विभागच दिसला, परंतु त्यांना त्यांच्या नेत्यांचा विभाग नाही दिसला, त्यांना इतर गटनेत्यांचा विभाग नाही दिसला, कोणी कोणी किती निधी घेतला तो विभाग नाही दिसला, 81 ते 73 कोटी कुठे गेले तो निधी नाही दिसला, परंतु फक्त त्यांना 290 वाढ दिसला की ज्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत. मला वाटते जो प्रस्ताव आहे तो व्यवस्थितपणे प्रशासनाने आणलेला आहे आणि तो चुकीचा असेल तर निश्चित प्रशासन त्यावर कारवाई करेल. मग तूर्त तो प्रस्ताव हा योग्य आहे असं मानायला हरकत नाही.